नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश कामनकर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे कुठे किती पाऊस राहील त्यानंतर येणाऱ्या महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये एक तारखेला आणि दोन तारखेलासुद्धा पाऊस राहणार आहे तर विशेषतः दोन तारखेला पाऊस राहणार आहे त्यासंबंधी आपण एक परत व्हिडिओ बनवणार नवीन फक्त आता ह्या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला कुठे पाऊस राहणार तर यात जेव्हा आपण आणि मला मॅसेज पण आले गारपीटबद्दल हो चर्चा सुरू आहे की गारपीट होणार असं काहीतरी एक मला मॅसेज आले होते तर गारपीट होण्याची सध्या तरी शक्यता आपल्याला वाटत नाही आहे ही प्राथमिक माहिती मी तुम्हाला देत आहो ह्यानंतर मी तुम्हाला अपडेट करेल तसं काही अशक्यता असल्यास पण आता जर का तुम्हाला स्क्रीनवर मी काही इमेजेस दाखवून देतो त्याच्यावरून तुम्हाला कुठे किती पाऊस राहील हे कळेल ठीक आहे तर आता ही जे तुम्ही इमेज पाहत आहे स्क्रीनवर तर ही अठ्ठावीस तारखेची इमेज मी तुम्हाला पहिले दाखवतो की अठ्ठावीस तारखेला म्हणजे विशेषतः याचा परिणाम आणि थंडीबद्दल थंडीची आता टेम्परेचर म्हणजे थंडी कमी होत जाईल टेम्परेचर थोडंफार वाढेल आणि जानेवारी महिन्याच्या जा पहिल्या आठवड्यातच परत थंडीला सुरुवात होईल लेट म्हणजे पहिल्या आठवड्याच्या शेवटी सुरुवात होईल कारण ही जी सिस्टम तयार होत आहे याच्यामुळेच थंडीत घट जाणवेल म्हणजे टेम्परेचर वाढेल तर आता जी इमेज तुम्ही स्क्रीनवर पाहताय ही इमेज आहे अठ्ठावीस तारखेची तर विदर्भात जबरदस्त म्हणजे गोंदिया तुमसर भंडारा त्यानंतर अमरावतीचा बरासा भाग यवतमाळचा बरासा भाग इथे आपल्याला पाऊस दिसत आहे तसेच अंजनगाव सुरजी आकोट म्हणजे अमरावती जिल्हाच ह्याही तालुक्यात आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे त्यानंतर आ, ही जी इमेज सध्याच्या परिस्थिती इमेज जी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळेल आता हा हा एक प्राथमिक अंदाज सध्याच्या परिस्थितीत आहे तर आपण जर का मॉडेल जर चेंज करून बघितले तरीही म्हणजे पाऊस येणार हे लक्षणं आहे म्हणजे मी ज्या दोन मॉडेलवरून प्रिडिक्शन करत असतो तर दोन्ही मॉडेल जवळपास त्याच्यावर एकमत करत आहे पण सध्याच्या परिस्थितीत तीव्रता पावसाची दोन्ही मॉडेलमध्ये आपल्याला तफावत दिसत आहे की पाऊस किती येणार जसं की आपण एका एक या मॉडेलमध्ये बघत आहोत की नागपूरला मुसळधार पाऊस राहील काही इमेजमध्ये आपल्याला दाखवते की यवतमाळ घाटंजी कळंब या भागात त्यानंतर मारेगाव पांढरकवळा यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहील गोंदिया वगैरे अतिमुसळधार पावसाची शक्यता इथे दिसत आहे पण सध्याच्या परिस्थितीत हे तुम्ही म्हणजे फायनल नाही आहे कारण याच्यात काही अपडेशन्स अजून बाकी आहे आपल्याकडे डेटा येईल त्यानंतर मी तुम्हाला कळवणार नक्की तर गारपिटीचा जो विषय होता तर गारपिटीची शक्यता सध्याच्या परिस्थितीत आपल्याला दिसत नाही पण जर का काही असेल तर मी तुम्हाला अपडेट करतो तशा पद्धतीची बातमी जर असली तर हे होतं अठ्ठावीस तारीख त्यानंतर एकोणतीस तारखेच्या इमेजेस मी तुम्हाला दाखवल्या यानंतर विदर्भ जर सोडला आपण विदर्भ पुढेही आपल्याला विदर्भ जर का त्यानंतर जवळपास जळगाव आणि धुळे त्यानंतर नंदुरबार याही भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल अकोला वगैरे औरंगाबादचा जो उत्तर भाग आहे या उत्तर भागात पण पाऊस पाहायला मिळेल औरंगाबादच्या त्यानंतर नांदेड नांदेडचा जो उत्तर भाग आहे इथे पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर विदर्भ संपूर्ण संपूर्ण विदर्भात पाऊस राहील पण मला मॅसेजेस फेसबुकला आणि यूट्यूबला येत होते त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला तरीही याच्यावरती अजूनपर्यंत परफेक्ट डेटा आपल्याला येईल आणि जसे की दोन्ही मॉडेलचे डेटा व्हेरीफाय करून मी तुम्हाला एक हवामान अंदाज देईल येणाऱ्या दिवसात लगेच एक दोन दिवसात दोन दिवसात किंवा तीन दिवसात तर धन्यवाद